शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्य तसेच बोरच्या मशिनरी, स्प्रिंकलरचे नोझल, शेतातील केबल असे साहित्य अज्ञात चोरटे यांनी चोरून नेलेलं आहे. चोरट्यांनी मांडलेल्या उच्छादनामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशीच घटना या तालुक्यातील ग्राम हातगाव आणि जामठी येथे घडलेली आहे. या भागातील 12 ते 15 शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे नोझल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेत. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झालेले आहे. सध्या स्थितीत शेतातील पिकाला पाणी कसे द्यावे या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. याबाबत मूर्तिजापूर शहर तसेच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांनी चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सध्या स्थितीत रब्बी हंगाम सुरू असून शेतामध्ये तूर, हरभरा, गहू, भाजीपाला, फुले व फळे अशी पिके आहेत. पिकांना पाणी देणे गरजेचे असते. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी दुसऱ्याकडून सदर साहित्य आपले काम भागवण्याकरिता मागून आणलेले हे देखील होते. त्यांना देखील नाहक भुर्दंड बसला आहे. याबाबत संदीप कथलकर राहणार हातगाव यांनी शहर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला असून त्यांच्या शेत शिवारात गट क्रमांक 37 मध्ये एकूण 9 एकर शेती आहे. त्यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे नोझल पिवळ्या धातूचे चोरून नेलेले आहेत. तसेच आजूबाजूच्या शेत शिवारात असलेले प्रदीप गुप्ता, जितेंद्र कतलकर, खुशाल इंगळे, राजेंद्र महल्ले, सुनील मालानी, वैदखान मजिद खान, निलेश राऊत, अजय पातुर्डे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे नोझल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं हजारो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. एका नोझलची किंमत जवळपास 500 ते 600 रुपये असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ग्राम जामठी येथील शेतकरी अक्षय राऊत, रामकृष्ण कतलकर, राजेश राऊत यांच्या शेतातील 73 पितळी नोझल चोरीला गेलेले आहेत. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला सदर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दिवसाही नसते, असली तर 3 दिवस असते रात्रीची. तर थंडीतनी आम्ही रातभर इथं आलो तर हा प्रश्न निघाला की तुम्ही काय करता, शेतकरी काय करता. आम्ही त्या नजर लक्ष ठेवा का लेकराबाहेर लक्ष ठेवा हा प्रश्न आहे. दिवसा काम केल्यावर रात्रीचा माणूस जागेल का? आता दोन्ही जर 24 घंटे जर काम करायचं काम पडलं तर ते शरीर टिकणार का? थंडी म्हणते मी रात्रीचंही काम करणार, दिवसाचंही काम करणार. आपण ज्यावेळेस आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलो तर त्यावेळेस सर्व सरांचं असं म्हणणं होतं की पोलीस लोकांचं की बा तुम्ही रात्रभर तुम्ही जागत ना का, तुम्ही रखवाली करत ना का तुमच्या शेजारी, रखवाली का करत ना? अरे बाबा आम्ही दिवसाही काम करणार, रात्रीचंही काम करणार, तर मग रखवाली का? शरीर झोपेन नाही का? हे त्याला आराम नाही पाहिजे का? तुम्हाला तर 8 घंटे 12 घंटेची ड्युटी आहे, त्यानंतर तर आराम करणार हो. आम्हाला तर काय 24 घंटेच काम करायला होता का तुम्ही? हे शरीर नाही का? इंजिन तर थकून जाते ना. त्यातनी संप होता. आता इलेक्ट्रिक मोटरचा संप असल्यामुळे काही दिवस ते लाईन बंद होती. राऊत हातगाव ग्रामपंचायत सरपंच. काल आमच्या हातगाव हद्दीतील शिवारामध्ये अकस्मात चोरी झालेली आहे. काल आमच्या गावातील 15 ते 20 कास्तकरांच्या शेतामधून स्प्रिंकलरच्या नोझल हे चोरून नेलेले आहेत. प्रत्येक कास्तकाराचे 10-10 15-15 नोझल असे चोरून नेलेले आहे. माझ्या स्वतःच्या शेतामधले, माझ्या व माझ्या काकाच्या शेतामधले 40 स्प्रिंकलरच्या नोझल हे चोरून नेलेले आहेत. व तसेच या बाकीच्या पण शेतकऱ्यांचे नोझल काल रात्रीला चोरून नेलेले आहेत. आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्याकरिता आलेलो आहोत. काही शेती आमची जामठी शिवारामध्ये आहे आणि काही शेती ही मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये आहे. आम्ही तिथे पण एफ आय आर दाखल करण्याकरिता गेलेलो आहोत आणि इथे पण एफआयआर दाखल करण्याकरिता आलेलो. आमची एवढीच मागणी आहे की त्या चोराला लवकरात लवकर पकडण्यात यावं. कारण की याच्यानंतर जर अशाच प्रकारची जर शेतकऱ्यांची जर चोरी जर करत गेले तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच उरणार नाही आणि आम्हाला ते आत्महत्या करावीच लागेल. नमस्कार, माझं नाव गोपाल कतलकर, हा राहणार हातगाव. आमच्या या शेतातनी चोऱ्या झाल्या आहे. स्प्रिंकलर गेले, नोझल गेले, त्यानंतर काही जणांच्या मशीना गेल्या. आता आमच्या शेतातनी जे काही सामान पडलेले आहेत याचं आम्ही दररोज जर घरी आणणार आणि घरून जर दररोज शेतातनी नेणार तर हे कसं काय जमणार? आमच्या एक तर शेतीले रस्ते नाही आहे, तर एक प्रॉब्लेम आहे की दररोज बा घरी आणणार, घरून तिकडे नेणार. तर आता हे नोझलचं आम्ही रिपोर्ट देण्यासाठी जर आम्ही याच्यातनी आलेलो, पोलीस स्टेशनमध्ये आलेलो, तर ते सर लोक आम्हाला असं बोलले की सर्वजण की बा तुम्ही रात्रीचं तुम्ही रखवाली करत नका. अरे बाबा आम्ही दिवसभर काम करून आलो शेतातनी, दिवसभर काम केल्या तर रात्रीचा आराम तर करीन. अरे रात्रीची 12:30-1 लई निघून राहिली. रात्रीचं आम्ही एवढ्या थंडीतनी चाललो, आम्ही ते मशीन चालू कराले, त्यानंतर थोडा वेळ तर आराम करणार, तेवढ्या टाईमातनी ते चोरी केले.
काय माणसाचं शरीर आहे का नाही आहे का जनावराचं शरीर? अरे जनावर झोपतात हो, एक कुत्री पण साले आतमध्ये येऊन राहिले, खोपडीत झोपून राहिले, एवढं मोठी दळातनी त्या थंडी एवढी पडून राहिली तर माणूस काय टिकणार आहे त्या याच्यातनी? अरे काही तर काही आम्हाला थोडंसं माणूस म्हणून जन्माले आलं, थोडंसं माणूस म्हणून जन्म जगू द्या का? तो शेतकरी जन्माले आला म्हणून काय का निरा त्याला जनावरापेक्षाही बी त्याने एवढी हे अपेक्षा? लईन नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, काय आहे? आपण पोलीस स्टेशनमध्ये येऊन आलो, ते म्हणतात की आम्ही तुम्हाला शहानिशा करतो, नंतर आम्ही तुमचा रिपोर्ट घेतो. म्हणजे आता लोक तुम्ही काय केलं हे काय भानगड हेच नाही समजून आलं आम्हाला. अरे बाबा शहानिशा करायला चला, उद्या आमची दिवसाला लईन आहे, काही हरकत नाही, आमचं ते प्रोग्राम करा, काहीतरी तर करा, माणूस म्हणून फक्त जन्माला जगू द्या. धनराज सपकाळ, झुमॉन न्यूज, मुर्तिजापूर, हातगाव.